शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे तसेच तालुका कृषी अधिकारी गजानन पवार, नितीन घुगे तसेच नायब तहसीलदार पाचपुते यांच्यासह कळमनुरी तालुक्यातील अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान पाहून आमदार संतोष बांगर यांचं मन हेलावलं. यावेळी अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देऊन आमदार बांगर म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच कृषी मंत्री दादाजी भुसे यांना अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्याचं झालेलं नुकसान सांगितलं असून हेक्टरी जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे. केल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ सरसकट पंचनामे करा म्हणून आपण हिंगोली जिल्ह्यासाठी सांगितलं. त्याच्यानंतर काल सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री असतील तुमचे दादा भुसे असतील यांना काल भेटून सांगितलं आणि मराठवाड्यामधला सरासरी सगळ्यात जास्त जर कुठं पाऊस झाला असेल तर तो हिंगोली जिल्ह्यामध्ये झाला. त्याच्यामुळं मला वाटत नाही साहेबांनी कलेक्टरला आणि तुमच्या केंद्रे आपलं तुमच्या आयुक्त यांना काल आदेश दिलेत की हिंगोली जिल्ह्यासाठी सरसगट सर्वे करून घ्या. जे काही मोबदला आपल्याला जास्तीत जास्त, मी तर 50,000 रुपयाची मोबदला मागितलाय त्यांना, हेक्टरी 50,000 रुपये द्या म्हणून सांगितलंय. पण मला असं वाटतं की हिंगोली जिल्ह्यासाठी सर्वात जास्त मदत आपल्याला शासनाकडून भेटल्याशिवाय राहणार नाही. हा तुम्हाला शब्द